काय म्हणू आला तुम्हाला? आम्ही पत्रकार सादर करायला आलोय दापोलीमध्ये आणि मुलाला जरा देवीचं दर्शन घ्यायचं होतं. तुम्ही आम्हाला इथली जरा माहिती सांगता का? नक्की सांगतो तुम्हाला माहिती. ए मुलांनो शांतपणे काका काय सांगतायत ना ऐकायचं. मी या मंदिराचा ट्रस्टी पुजारी अध्यक्ष दिलीप मोहनपुरी. तिथे फार फार मोठं असं घनदाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक मंदिर देवीचं मंदिर आहे हे कुणालाही काही माहिती नव्हतं. एके दिवशी देवीने जमनापुरीचे एक नावाचे ग्रस्त अज्ञातवासामध्ये होते त्यांना देवीने दृष्टांत दिला की अमुक अमुक ठिकाणी एक जिवंत पाण्याचा धारा होतो. त्या जिवंत पाण्याच्या धाऱ्यापासून पायऱ्या आहेत. त्या पायऱ्याकडून आल्यानंतर एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये वरती शिळा दिसेल ती बाजूला करून माझा शोध घ्या. त्याप्रमाणे जमनापुरीच्या नावाच्या ग्रस्थाने वर त्या घराच्या इथून वरती आले आणि इथे एक गुहा ही आतमध्ये धरा घ्या. ती एक मोठी शिळा होती. ती शिळा बाजूला करून आतमध्ये त्यांनी प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आज देवीची मोठी पाषाणी मूर्ती त्यांना दिसून आली. त्यांनी देवीची नैतिक पूजा अर्चा चालू केली. काही काळांतरानंतर आमचे वंशज बाळनारायणपुरी इथे आले. त्यांच्याकडे देवीची पूजा अर्चा सकृत करून त्यांनी ह्या जिवंत देवीच्या मंदिराच्या समोर जमनापुरी नावाची एक समाधी तिने जिवंत समाधी घेतली. जे बाहेरतून मंदिरातून बाहेर पडला ती समोर तुम्हाला दिसते ती जमनापुरी यांची जिवंत समाधी आहे. त्यांना देवीचा दृष्टांत झाला होता. त्यांनी जिवंत समाधी घेतली आहे. ह्या देवीला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये रॉकेलचा दिवा चालत नाही. फक्त गोडातेलाचा नंदादीपच चालतो. देवीला देवी शुद्ध शाकाहारी आहे. मांसाहार बोकड कोंबडा वगैरे काही चालत नाही. देवीचा नवरात्रामध्ये 10 दिवस पूर्ण नवरात्रामध्ये उत्सव असतो. ही देवी नवसाला पावणारी देवी आहे. देवीला नैवेद्य वगैरे शाकाहारी चालतो. साहेब आपण दिलेल्या चंडिका माते मंदिराच्या माहितीबद्दल धन्यवाद. आमच्या पत्रनाट्य संवादाचं तुम्हाला धन्यवाद. नमस्कार. आपण हे जे भूतोबा पटनाट्य जे आपण सादर करताय सगळ्या मुलांना माहिती गोळा करताय. सगळ्यांनी गावागावात जाऊन फिरून हे सगळं जे तुम्ही हे करताय त्याबद्दल श्री स्वयंभू चंडिका ट्रस्टबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. तर मुलांना चंडिका मातेचे मंदिर कसे वाटले? चला म्हणा चंडिका माते की. पण सर आपल्या समुद्र कधी दिसणार आहे? ही बघा ही बहुतेक पथनाट्य करायला आलीच नाही. ही फक्त समुद्रासाठी झालेली. चला पथनाट्य सादर करायचं आपल्याला. नमस्कार. नमस्कार. कुठला हा तुमचा पथनाट्याचा ग्रुप? आम्ही मुंबईत आलोय इथे दापोलीमध्ये पथनाट्य सादर करण्यासाठी. अरे वा. अच्छा आणि मग बघायचं असेल तर आम्ही कुठे यायचं? भुतकरवाडीत या ना. अच्छा भुतकरवाडी. नक्की नक्की येऊ. चलो ऑल द बेस्ट. थँक यू. बाय बाय. चला मुलांनो शिस्तीत चला.
हो मी थांब त्यांना फोन करतो थोड्या वेळाने आता बघूया. मला सांगा तुमची इच्छा होती की नाही दापोली फिरायची? हो सर. आता झाली ना पूर्ण? हो सर. इच्छा केली ना तुम्ही? हो सर. बरं तर मुलांनो सगळ्यांना मज्जा आली ना? हो सर. मजा आली. आपलं पुढचं पटनाट्य आहे भूतकरवाडी मध्ये. सगळ्यांना लक्षात आलं ना कुठे जायचं आहे आता आपल्याला? सगळे मुलं वेडी आहेत हे मला ठावा हाय, पण पळाली का पोर? आणि मनू कुठं गेली? अगं ते मनू पण गेले त्यांच्या मागे. पण काय झालं पळण्यासारखं? अगं त्यांचा एक मुलगा स्विमिंग पूल मध्ये गायब झाला म्हणतायत. काय गायब झाला? आणि वर त्यांना इकडे आपल्या बाल्कनीत आजा बाबा दिसला असं म्हणतायत. तिकडे वर बाल्कनीत त्यांना आजा बाबा दिसला म्हणतायत. काम कर बघूया. आधीच तू लागू नकोस, मी आहे.